व्हाट्स अप गाइस, वेलकम टू फूडस्केप. अथर्व हियर. आणि आज आपण बनवणार आहोत कच्च्या फणसाची भाजी. तर कच्च्या फणसाच्या भाजीसाठी यु नो यू हॅव टू टेक अ स्टँडर्ड साईज, 500 ग्रॅम ते 750 ग्रॅम. आता 500 ग्रॅम ते 750 ग्रॅम मधलं का घ्यायचं, कारण तेवढा साईज इज अ स्टँडर्ड साईज. आणि त्याच्यावर जर तुम्ही कुठले फणस घेतले तर ते पिकलेले असतील, सिम्पल एज दॅट. आता तुम्ही विचार करत असाल की हे का लावलंय. जे स्टँडर्ड वेंडर्स आहेत ना, हे अशी कॅप लावतात, कारण सी हा चीक असतो. हा जर चुकून तुमच्या हाताला लागला तर ते लवकर निघत नाही. सो त्यामुळे तुम्हाला ती प्रिकॉशन घ्यायची आहे, म्हणून ते लोक अशी कॅप लावतात. आता इन्ग्रेडियंट्स बघा, भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये तुम्हाला लागेल मीठ, जिरं आणि धन्याची पावडर, कांदा लसूण मसाला. तुम्हाला तडका देण्यासाठी किंवा वरून फोडणी देण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये तुम्हाला मोहरी लागेल, जिरं लागेल, हळद लागेल, कढीपत्ता आणि थोडं मिरची आणि लसूण. मिरची आणि लसूणची आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची नाही आहे, तर त्याच्या मजा राहिली पाहिजे किंवा मिरचीचा जो ठसका लागला पाहिजे त्यासाठी एकदम रफली किंवा एकदम थोड्या वेळ फिरवून घ्यायचं आहे. आता भाजीला क्रंच राहावा म्हणून आम्ही दाणे घेतलेले आहेत, तर दाणे तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत आधी तेलामध्ये. आता तेल हे का घेतलं असेल आता तुम्ही विचार करत असाल, तर फणसाला जसं मी सांगितलं की तो चीक असतो, तो चीक हाताला लागला तर म्हणजे तो लवकर निघत नाही, म्हणून तेल घ्यायचं आहे की जे आपण आपल्या चाकूला आणि हातांना लावून घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे कांदा आणि टमॅटो. आणि ही रेसिपी जी आहे ती जरा कोस्टल रिजनमधून आपल्याकडे येते, त्यामुळे नारळ. तर नारळाला कोस्टल रिजनमध्ये तुम्हाला एक्सक्लूडच करता येत नाही किंवा तुम्ही नारळाशिवाय कुठली रेसिपी बनवूच शकत नाही, म्हणून आपण घेतलं आहे नारळ. फणस आहे, त्याचं हे जे कॅप आहे आपण क्लीन करून टाकून देणार आहोत. त्याच्यानंतर जी स्टेप मी सांगितली, हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि तुरीलाही तेल लावायचं आहे. आता नंतर तुम्ही म्हणाल अथर्वने सांगितलंच नाही, मी सांगितलं होतं, तुम्ही ऐकलं. तर आता खाली खाली आहे, खाली आहे. हे पण मी तुम्हाला दाखवायसाठी ठेवलं होतं, काही गरज नाही आहे, टाकून द्या. आता आपल्याला फणसाचे मागचा भाग आणि पुढचा भाग काढून टाकायचा आहे. गरजच नाही आहे, ते जातच नाही कुकिंगमध्ये, काय करणार आहे ना ठेवून, काढून टाक. हा गेला मागचा पार्ट. आणि हा पुढचा भाग. आता आलं इथे हे चीक. या चिकाबद्दल मी तुम्हाला सांगत होतो, हा जर चीक हाताला लागला तर मग काही खरं नाही आहे, चिकट चिकट होणारच आहे सगळं. आता आपल्याला या फणसाचे 5 भाग करायचे, 5 किंवा 6 जसं होईल तसं. आता फणसाचे काप जेव्हा तुम्ही करून घ्याल, त्याच्यानंतर तुम्हाला हे असेच पीसेस आहेत ते डायरेक्ट कुकरमध्ये घालायचे. तर आता मी हे जी फणसाचे गाभा आहे तो म्हणजे प्रेशर कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या देऊन म्हणजे त्याला परत बाहेर काढले, गार करून बाहेर काढायचे. ओके, आता त्यानंतरची स्टेप काय, तर तुम्हाला हे जे साईड्स आहेत हे सगळे रिमूव करायचे. तर त्यासाठी काय करायचं आहे, ठीक आहे, जास्त फ्लेश वाया घालवायचं नाही आहे, त्याने काही अर्थच राहणार नाही मग. आणि ही जी रेसिपी आहे ना, ही पूर्ण ओबडधोबड रेसिपी आहे. आता हे सगळं जे काय आहे ते तुम्ही जस्ट खाली डस्टबिन मध्ये थ्रो करा. सी गाइस, काम करत असाल तर नीट करा,
क्लीन एन्व्हायरमेंट मध्ये काम जास्त चांगलं होतं, जाण्याऱ्या ह्याच्यात केल्याचं काम नीट होत. आता हा जो गाभा आहे, आता ह्यातला आपण मोस्टली सगळं काढून घेतलेलं बाहेर, थोडं थोडं राहिलं असणार आहे ऍक्सेप्टेड. आता हे पण तुम्ही नंतर हे करा. सी, मी आधी सांगितलंय की ही रेसिपी एकदम अशी काय म्हणतात की फ्रेशी हे नाहीये, तर तुम्ही ह्याला आता रफली चॉप करायचंय. हे चिकनचे पीसेस सारखे दिसले पाहिजे किंवा मटनच्या पीसेस सारखे. सी गाइस, हे सगळे जे काय आपण बनवतोय आजची रेसिपी, ही कम्प्लीट कम्प्लीट रेसिपी एक अशी ओबडधोबड रेसिपी आहे. सो हे आपले पीसेस रेडी झालेले आहेत. ह्याच्या आतले जर सीड्स म्हणत असाल तुम्ही, तर सीड्स तुम्ही खाऊ शकता, कारण कवळा फणस आहे. फणसाची जी भाजी बनवणार आहोत त्यासाठी आधी आपण, जसं मी आधी सांगितलं होतं की जे काय उरलं उरलेलं तेल आहे ते आपल्याला घ्यायचं आहे, जे आपण ऑलरेडी 100 ग्रॅमचे ऑइल काढलं होतं ते. त्यानंतर आपण त्याच्यात काय करणार, जे दाणे होते आपले ते दाणे आधी आपण भाजून घेणार. मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला दाणे ऍज अ क्रंच एलिमेंट म्हणून ऍड करायचे, म्हणून आपण आधी दाणे भाजून घेणार आहोत. तर आता आधी चेक करा की तुमचं तेल गरम झालंय का नाही. तेल गरम झालंय का नाही फक्त हात वर ठेवा, वाफ लागली की तेल गरम आहे, तर थोडी फ्लेम हाय ठेवा. दाणे भाजताना तुम्हाला फ्लेम आयदर लो करू शकता किंवा मग मीडियम ठेवू शकता. हायवर ठेवू नका, हायवर दाणे करकतील. आता तेल छान गरम झालंय आणि आता आपण यात हे आपले दाणे घालणार आहोत. सो वन्स यू सी व्हेन यू ऍड ऑल द नट्स, इट विल स्टार्ट गिविंग आउट लिटल लिटल बबल्स. थोडे थोडे असे त्याला आहे ना बुडबुडे येतात. आपल्याला कंटिन्युअसली थोडं स्टर करायचंय, म्हणजे तुम्ही इंटरवलनुसारही करू शकता, पण कॉन्स्टंटली स्टर करत राहिले तर कसं इव्हनली सगळीकडून कुक होत जाईल. आपल्याला नट्सला इतकं कुक करायचंय की जेव्हा ते पिंकिश कलरचे होते. जसं तुम्ही चिवडावाला जर व्हिडिओ पाहिला असेल आमचा, तर त्याच्यात म्हणजे ताईनी सांगितलं होतं की कुठल्या लेवल पर्यंत आपण दाणे भाजायचे, दाण्यांचे स्किन ओपन होते आणि नंतर दाणे जेव्हा पिंकिश कलर मध्ये जातात ऍट दॅट टाइम यू हॅव टू रिमूव्ह इट. सी, हळूहळू हे सगळं व्हायला लागले, फ्लेम कमी करणार आहोत आपण आणि त्याला स्टर करत राहणार आहोत. सी, इट इज ओपनिंग ना, हा जो आवाज येतो तेव्हा जे शेल्स आहेत ते ओपन होतात. फक्त थोडं केअरफुल राहा की म्हणजे हे जेव्हा असं उघडतं तेव्हा तेल बाहेर उडतं. आता आपण दाणे भाजलेले आहेत, आणि आता हे आपण काढून घेणार आहोत. मी 100 भांडी भरवत बसायचं कामं नाही लागत, त्यामुळे मी काय ते झारा आणि वेगळे भांडी नाही घेत बसत आहे. तुम्ही तुमच्यानुसार तो झारा घेऊ शकता किंवा मग असं तेल ड्रेन करू शकता. आय फील लाईक ते नंतर कुकिंग होत राहील त्याची, म्हणून मी ऑलरेडी प्री स्टेज मध्ये बाहेर काढून ठेवले. म्हणजे एक लेवल आधी काय होतं की जेव्हा तेल गरम असतं ना आणि किंवा तो कुठल्या प्रोडक्ट सोबत किंवा एजंट सोबत मिक्सअप होतो तेव्हा तो आतून कुकिंग चालू ठेवत असतो. मी तुम्हाला ह्याचे रिझल्ट दाखवतो. सी, असं आपल्याला तेल म्हणजे जे नट्स आहेत आपले ते असे फ्राय करून दाणे भाजून झालेले आहेत. सी, आता इथे पद्धत वेगळी होते. आपण महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये कुकिंग करतोय ना, तर तिथे फोडणी आधी जाते आणि मग नंतर बाकीचं साहित्य जातं. सो लाईक जेव्हा तुम्ही नॉर्थ साईडला ट्रॅव्हल करता किंवा तुम्ही अपलिफ्ट होता नॉर्थ साईडला, तिथे ते लोक आधी बाकीचे इन्ग्रेडियंट टाकतात आणि वरून मग नंतर टेम्परिंग करतात, त्याला बघार म्हणतात. आता पहिले आपण काय मोरी आहे ती टाकणार आहोत.
फक्त जेव्हा आपण टेम्परिंग करत असतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे फ्लेम. फ्लेम जास्त झाली तर हे सगळं जळून जाणार आहे आणि ते आपल्याला नको आहे ना. हळद घालायची आहे ते आपण आधी हळद घालण्याच्या मागचं रिझन काय की तो कलर, तो कलर येतो तेलाला आणि लास्टला कढीपत्ता टाकणार आहे. त्याच्या आधी हे सगळं आपण स्टर करणार आहोत म्हणजे हलवून घेणार आहोत एकदा थोडस. कलर झालाय त्याचा तसा. आता आपण थोडीशी फ्लेम वाढवून थोडीशी आता आपण याच्यात कढीपत्ता घालणार आहोत. त्या कढीपत्त्याचा तो आवाज येतो. एकदा ते झालं की मग आपण ह्याच्यात जी लसूण आणि मिरचीची जी मी तुम्हाला पेस्ट बोललो होतो की जी आपल्याला एकदा मिक्सर मधून काढून घ्यायची आहे ती आपण ऍड करणार आहोत. इंडियन कुकिंग आहे, हात वापरा. चमचे बिमचे काम नाही करायचे. हा म्हणजे तेलात हात घालू नका. इक्वली आपल्याला ह्याला भाजून घ्यायचंय. त्याच्याने काय होतं की ते मिरचीचा जो तिखटपणा असतो आणि जो लसणाचा जो पंजंटनेस असतो ना तो प्रॉपरली सेटल होतो. काय आहे तो केलेला आहे. त्यानंतर तुम्ही कांदा आणि टमॅटो लगेच घालायचा आहे. ते घातल्यानंतर पहिली स्टेप जी तुम्ही करणार आहात ती म्हणजे मीठ ऍड करायचं. मीठ चवीनुसार तुमचं ऍड करा. काय होतं की प्रमाण सगळीकडे वेगळे वेगळे वापरतात. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार मीठ घालू शकता आणि तुमच्याच प्रमाणानुसार मीठ घालू शकता. आपल्याला जो कांदा आहे तो पूर्ण कुक करायचा नाहीये म्हणून आपण कांदा आणि टोमॅटो एकत्र म्हणजे भाजी घातला आहे की ज्याने तो असा सॉफ्ट पण होईल आणि त्याचा थोडासा असा क्रंच पण राहील. की अल्दांते त्याला एक कलिनरी टर्म आहे की त्या फूडला एक अल्दांते असा टेक्स्चर आहे. तर आता आपला कांदा आणि टोमॅटो भाजून झालेला आहे. एक तुम्हाला म्हणजे मेजर टिप सांगतो की जेव्हा आपण फणस घेतो ना त्यात दोन प्रकार असतात. एक म्हणजे कापा, दुसरा म्हणजे बरका. काय फरक असतो तर कापा जो आहे हा सॉफ्ट किंवा आपण गुळगुळीत असं म्हणतो तसा फणस आहे आणि बरका जो आहे तो जरा हार्ड असतो आणि थोडासा म्हणजे कडक साईडला असतो. फणस खाताना ते जाणवतं बरोबर की कधी कधी आपण फणस आणतो आणि तो अचानक गुळगुळीत असतो किंवा कडक असतो समटाईम्स. ओके तर हा जो बरका आहे ना ह्याच्याने ड्राईड फणसचे जे असे स्ट्रिप्स असतात किंवा असं आपण वाळवलेले प्रोडक्ट असतात ना ते बरक्यापासून बनवतात. जेव्हा फणस घ्याल तेव्हा हे सगळं लक्षात ठेवा. आता परत सेम गोष्ट सांगितलं नाही. एनिवे कुकिंग कडे लक्ष द्या. जाळवायचं नाही आपल्याला. काय कंटिन्युअस स्टरिंग करा कारण मसाले तुम्ही जेव्हा ड्राय टाकता तेव्हा चान्सेस जास्त आहेत त्याचे बोर होण्याचे. सगळ्या फ्लेवर्सचा पर्टिक्युलर तुम्हाला असा म्हणजे वास आला पाहिजे आणि खाताना त्याचा प्रॉपर टेस्ट लागला पाहिजे. जेव्हा तुम्ही मसाला नीट भाजत नाही तेव्हा तो असा दाताखाली लागतो, जिभेवर चरबट असा जाणवतो. ते जर करायचं नसेल तर मंद आचेवर तुम्ही फक्त मसाला थोडा नीट भाजा. ही एक टिप आणि असेल तुमच्यासाठी. नीट भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही आपला मेन इन्ग्रेडियंट ऍड करणार आहात तो म्हणजे फणस. तर मित्रांनो ही जी भाजी आहे ती एकदम ड्राय साईडला भाजी आहे कारण फणसात जो चीक असतो ना तो जर पाण्यासोबत मिक्स झाला मग खजाखजी सुरू.
फक्त काय आहे ना की फणसाला नीट तुम्ही कोट होतोपर्यंत त्याला मसाल्यांमध्ये स्टर करा. मेक शुअर दॅट यू कव्हर अप ऑल द फणस इन दिस मसाला. तुम्ही म्हणाल किती लँग्वेजेस बदलतोय काय चाललंय. अरे मला तसंच कम्फर्टेबल आहे यार. मी तुमच्यासोबत किती लँग्वेजेस म्हणजे किती लँग्वेजेस मध्ये बोलू शकतो. आता मी म्हणणार होतो किती लँग्वेजेस मध्ये स्पीक करू शकतो. हलके हाताने सगळी भाजी मिक्स करा तुम्ही. तुम्ही बघू शकता की मी भाजीला प्रॉपरली कोट केलंय. आता तुम्ही काय करणार आहात की भाजीमध्ये जे आपण नट्स फ्राय करून घेतले होते हे ऍड करणार आहोत. आता ते दाणे पूर्ण प्रॉपरली काय म्हणतो ना आपण की पिंक कलरचे झालेत. आणि ह्याला स्टर करून घ्या एकदा. हे करून झाल्यानंतर आता आपल्याला ऍड करायचे कोकोनट म्हणजे नारळ. नारळ नीट तुम्ही मिक्स करून घ्या. तुम्ही गरम गरम आपल्या पोळीसोबत एन्जॉय करू शकता. ऍज अ साईड डिश म्हणून खाऊ शकता. बट ही भाजी मला या भाजीबद्दल एक स्पेशालिटी काय की मी ही भाजी कधी खाल्लीही नाहीये आणि बनवली नाहीये. ही भाजी मला सॉल्टीनी सांगितली आणि मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. सॉल्टी बिईंग अ कोकण पर्सन कोकणातला आहे सॉल्टी म्हणून he gives me all these recipes and I'm going to try this first time and my reviews will be very 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 genuine about this. Guys, ata apan yala present karuya ani you may enjoy. It for the video guys. If you like the video then like share comment subscribe to foodscape ani ases navin navin recipes ani ases unique recipes mi tumcha samor annar ahe. He final presentation ahe ani mitran sobat share kara sagyanna pathva tanna avadla tar ma pudche kai tanche recipes ghiyuyat. So bye bye.